या आहे यांचं घर. बघा टिपिकल गावचा जो सल कोकणी खळा असतो ना, गावचा खळा असं अंगण 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 आता इथे तीन कॉट आहेत आपल्याकडे, चार टोटली. असं जास्त लोक झाले तर सगळं खाली टाकतो, कसा कॉट एका साईडला लांबच्या लांब खाली टाकतो आपण झोपायला लोकांना. आता गरज आहे, आता व्यवसाय करायची गरज आहे, निर्माण आहे, कारण की आपली ही जागा आहे ना, याचा वापर होणं पण गरजेचं आहे 100%. कारण की बाहेरून येणारे जे मंडळी आहेत हॉटेलमध्ये तर राहू शकतात, पण सगळे श्रीमंत नाहीये, सर्वसामान्य माणसं पण आहेत. हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला नॅचरल ब्युटी काहीच मिळत नाहीये. हॉटेलमध्ये तुम्हाला सिमेंटची जंगल आहेत. आता माझे सगळे मेवणे जे आहेत चांगले श्रीमंत लोक आहेत, कुठेही राहू शकतात, पण ते रत्नागिरीच्या फिल्टर माझ्या कधीच राहत नाहीत. ते म्हणजे रत्नागिरीत राहिलं काय, मुंबईत राहिलं काय, सिमेंटचं जंगल झालं. आम्हाला असं पाहिजे की जिथे गाड्यांचा आवाज नाही आणि इथे थंड जास्त असणार, तुफान थंडी असते इथे, तुफान. इथे मे महिन्यात सुद्धा तुम्हाला रात्री पांघरून घ्यायला लागतं बऱ्याचशा वेळेला. या मस्त आहे, कारण की मी यांच्या घरी दुसरी वेळ आहे माझी, कारण की पहिलं पण मी आलो होतो ज्यावेळी पत्रिका दाखवायला आलो होतो ना माझ्या लग्नाच्या वेळी, तेव्हा आलो होतो आणि आता येतोय. येऊ काय म्हणतो, बरे आहेत ना हे आमचे बाबा आहेत. हो, कारण की यांनीच माझं लग्न लावलं. हो, लग्नाच्या वेळी येत होते. बघा आतमध्ये आल्यानंतर बघा ना, दोन्ही बाजूला आहे ना, म्हणजे खळ्यात पण झोपाळा आहे, आतमध्ये पण झोपाळा आहे. ही खरी शान आहे कोकणातली, झोपाळा ते कोकणातलं घर. हो, कारण की प्रत्येक घरामध्ये पहिले झोपाळे होते, पण आता काय झालं, माणसं मोठी झाली पण झोपाळे आता कमी होत झालेली आहेत, पण आता यांनी टिकवून ठेवलेले आहे अजून. कोकणात टिपिकल असं गावचं घर आहे कोकणातलं, मस्त त्यांनी मेंटेन ठेवलेलं आहे. आणि हे बघा ना, पहिली अशीच म्हणतो ना विंडो, ही विंडो पहिली अशीच होती ना, आता पण अशी थोडंसं मॉडिफिकेशन झालेलं आहे, चेंजेस झालेले आहे, पण चालतं. पण लाकडाचं आहे ना तेच त्यांनी ठेवलेलं आहे, आणि वासे वगैरे पण बघितलं ना वरती, त्यांनी काय चेंजेस वगैरे काहीच केले नाही आहे, टिपिकल गावचं केलं आहे. हार्मोनियमवर पण आहे, स्वतः मी तबला पेटी दोन्ही वाजवतो. होय काय, हो भजनवर मस्त मोठं घर आहे यांचं. तुम्हाला कसं वाटलं आहे यांचं घर कमेंटमध्ये सांगा. आता आपण यांना दुसऱ्या रूममध्ये आलो आहेत. मजघर म्हणतात पूर्वीच्या काळात, माझघर. नमस्कार, माझघर आहे देवघर आहे ते देवघर. मस्त यांनी मेंटेन ठेवलेलं आहे अजून, एकदम टिपिकल. अजूनपर्यंत जमीन होती पूर्ण, झालंय कसं आता शेण मिळत नाही गुरा नसल्यामुळे, त्यामुळे सगळे इकडे लादी बसवली आणि तिकडे बोबा करून टाकला. ओके, म्हणजे जे मंडळी आता गावी येतील, म्हणजे आपल्याकडे येतील राहण्यासाठी, तर एकदम टिपिकल गावचं घर. आणि त्याचबरोबर आहे ना जो फील येतो खळ्यात बसताचा, एकत्र सहपरिवार सह कुटुंब बसतो, तसं आपण आनंद लुटू शकतो. इथे आपण कमोड टॉयलेट आहे, इथे टॉयलेट आहे, कमोड म्हणजे टॉयलेट बाथरूम आहे, आणि आपण तो जुन्या पद्धतीचा बंब आहे, तिथे 24 तास पाणी आपलं गरम मिळू शकतं. जे पहिलं होतं हा त्या टाइमपणे मला पॅरिस अटॅक आला होता घरासाठी, त्याला बसवला होता तो. याला गणेश बंब म्हणतात कोल्हापूर भाषेमध्ये. आला होय काय, हा हे तर सकाळी तुम्ही विस्तव टाकून ठेवलात, सबंधी चालू ठेवला बारीक वरी विस्तव, तर पूर्णपणे त्याला तुम्हाला गरम पाणी मिळतं. सांद्रे इथे किती जण राहू शकतात अंदाजे? माझ्या लग्नामध्ये 84 लोक मोजून होतो आम्ही राहायला. ओके, आता कारण की कोकणामध्ये एवढ्या सोयी पण नव्हत्या. कोकणामध्ये आहे ना बरेच शाळेंची सहल येते, हो फिरायला येते, तर त्यांना पण इथे यायच्यासाठी येऊ शकतात. मला त्यांनी सांगितलं ना, आम्ही 100 पोरं येतोय घेऊन आराम, त्याच्या काय बाहेरच्या अंगणामध्ये 40-50 लोक झोपतात, ही पडवी आहे, मला काय मोकळं करायला लागेल, थोडं इथे झोपू शकतात. तर शाळेतल्या मुलांना काही डिस्काउंट वगैरे मिळू शकतो ना, काहीच प्रॉब्लेम नाही बघू ना, कारण की कोकण फिरायला येणार आता पश्चिम महाराष्ट्रातून येतील किंवा नाशिक वरून येतील, तर कोल्हापूर वरून येतील, मग शाळेतल्या मुलांना आता कारण की आता कमी करू शकतो. नक्की नक्की नक्की, मग त्यांना आपण आता जसं होमस्टेला जे रेट लावतो तसे लावणार नाही ना आपण. आता होमस्टेला कसं अजून पॅकेज मी नवीन असलेले फार मोठं काय ठरवलं नाही, आता बाई 1200 रुपये केलं होतं त्याला, पण ते अजून थोडं कमी करणार आहे मी. त्याच्यामध्ये मी काय केलं होतं, 2 जेवण 2 नाश्ता चहा हे सगळं त्याच्यामध्येच आम्ही करायचो. पण लोक म्हणतात जरा थोडं आणखी कमी करता काय बघूया, तर ही जर शाळेची मुलं असेल तर मी तसं नाही करणार, मग जेवणाचं आता आपण 100 रुपये ताटे की नाही, तर त्यांना आपण 80 रुपयाने देऊ, मग राहायचे ते पैसे आपण भरपूर घेतोय, म्हणजे भरपूर असं लोकांना वाटतं, आम्ही घेतोय की नाही मला माहीत नाही अजून, कारण मी तर फार मोठं इथं केलं नाही अजून, पण त्यांना पर हेड 200 रुपये लावू, म्हणजे 500 रुपये त्यांचं पॅकिंग होऊन जाईल, 50% रेटमध्ये करू आपण. त्यांना पण परवडेल, त्यांनाही परवडेल, आम्हालाही 2 पैसे मिळतील, आणि पैसे कमावण्यापेक्षा मला एक वेगळा आनंद मिळेल त्याच्यामध्ये. बरोबर आहे, आता तू खुश होत आपण. तर म्हणजे कोकणात येत असाल ना
तर नक्कीच तुम्ही आहे ना राजापूर तालुक्यामध्ये भू पंचकृषीमध्ये आहे ना श्री स्वामी समर्थ धाबा आहे, तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. फेसबुकवर नाव टाकलं स्वामी समर्थ धाबा भू तरी सगळं माहिती त्याला मिळते. त्या मुलीने केलं आहे सगळं काहीतरी, मला त्यांना काय फार समजत नाही, मुलांनी केलं आहे त्याला आणि आता तुम्ही करता आहात. जे मंडळी येतील त्यांना तर त्यांना घरगुती जेवण मिळेल, घरच्यासारखं फील त्यांना मिळून जाईल गावचं. त्याचबरोबर जे मंडळी कोकणातून म्हणजे कोकणामध्ये येतील सहलीसाठी शाळेतले मुलं आहेत त्यांना पण चांगलं ते डिस्काउंट देणार आहेत. हां म्हणजे असं ना, मुलांना काही फार मोठं परवडत असं असला भाग नाही आहे. हा इथून बाहेर जायला आहे का? इथून डायरेक्ट बाहेर जातो. म्हणजे आपल्याला बघा ना किती मोठं आहे यांचं. नाही ते कशासाठी केलंय माहिती का? मस्त त्यांनी युटिलाइज केलेलं आहे. त्याचबरोबर इन्व्हर्टर वगैरे पण यांच्याकडे, वायफाय पण आहे यांच्याकडे, फुल वायफाय आहे. म्हणजे तुम्ही चार दिवसासाठी येत असाल ना, म्हणजे तुम्हाला निवांत पाहिजे, तर तुम्ही चार दिवस इथून पण वर्क फ्रॉम होम म्हणजे म्हणतो ना वर्क फ्रॉम होम ते पण करू शकतो आरामात. ऍक्च्युली बघा आता कसं आहे ते, हे बघा माझ्या घरातली आतला कुठलाही संबंध न ठेवता बाहेरच्या बाहेर लोकांना मी ऍडजस्ट करू शकतो. म्हणजे समजा माझ्या आई बाबा घरात नाहीत, मला घर लॉक करून द्यायचं आहे, काय आपलं मटेरियल आतमध्ये असतं, कॉस्टली वस्तू असतात, सोनं नाणं काही नाही काय, पण बघा ते 50 मुलं झोपलेत तर मी काय त्यांच्यासाठी थांबू शकत नाही. बरोबर. एकदा त्यांना दाखवलं इथे संडास आहे, इथे बाथरूम आहे, असं करा मोकळवा, त्यांची ते काय प्रत्येकाला आंघोळ घालू शकत नाही आपण. बरोबर. आता ते आंघोळ वगैरे कुठे येऊ शकतात, मी माझ्या हॉटेलमध्ये जाऊ शकतो किंवा माझ्या कामाला जाऊ शकतो. ते घर लॉक केलं तिथे विषय घरातला संपला, मुलं बाहेरच्या बाहेर उठून सगळे आता तसंच करतात. मला अजूनपर्यंत 2-3 होमस्टेचे लोक मिळाले तर मी काय थांबून जायचो, मी 6:30-6 उठून हॉटेलात निघून जायचो. जसं हे म्हणतात ना की जे मंडळी होमस्टेसाठी येतात ते बाहेरच्या बाहेर हे युटिलाइज करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही कोकणामध्ये फिरायला येतात 4-5 दिवस आणि तुम्हाला स्वस्तमध्ये होमस्टे पाहिजे असेल ना तर तुम्ही बाबांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचबरोबर आहे ना तुम्हाला काम करायचं आहे म्हणजे घरून काम करायचं आहे, आता इथे इंटरनेट सेवा सुद्धा आलेली आहे आणि इन्व्हर्टर पण आहे यांच्याकडे. म्हणजे तुम्ही इथे 4 दिवस राहून पण आहे ना, तुम्ही फिरू पण शकता, निसर्गाचा आनंद पण लुटू शकता, त्याचबरोबर आहे ना ऑफिसचं काम पण करू शकता. हे ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण घरामध्ये रेंज आहे. म्हणजे मी मेन राऊटर आतमध्ये आहे, हा मजघरामध्ये, त्याला एक्सटेन्शन राऊटर मी इथे बसवला आहे. ओके. आता त्या क्षेत्रातला आवड असल्यामुळे इथे पण एक राऊटर आहे, इथे एक राऊटर लावलाय, हॉटेलला एक राऊटर आहे, हॉटेलला वेगळा आहे पुन्हा तो एक वेगळा आहे. म्हणजे वर्क फ्रॉम होम म्हणतो तसंही इथे तुम्ही करू शकता, निसर्गाचा आनंद लुटू शकता, काहीच अडचण नाही. मस्त यांनी युटिलाइज केलेलं आहे आणि आता काळाची गरज आहे. हो, काळाची गरज. जसं तुम्ही आता व्यवसाय निर्माण केलाय, हॉटेल केलं, त्यानंतर आता होमस्टे निर्माण करणार आहेत, तर त्यासाठी एक बिग थम्सअप. तर यांच्याकडे बघून आहे ना अजून कोकणातले 4 मंडळी तयार झाले पाहिजे, कारण की रोजगार निर्माण होणार, त्याचबरोबर स्थानिकांना पण रोजगार मिळणार. मस्त त्यांनी वापर करून घेतलेला आहे. आता आपण ना आपली सुपारी आणि नारळ याची बाग आहे, त्याला बाजून लागून नदी आहे, पाण्याचा फ्लो आहे, तिथे आपली विहीर आहे, हे सगळं बघायला जाऊया. पावसामध्येच फक्त पाणी असतं ना ते? नाही, साधारणपणे मार्च पर्यंत पाणी असतं, मार्च नंतर कमी होतं. कमी होतं. हा म्हणजे जसं वाळ म्हणतो ना आमच्या इथे कोकणामध्ये पर्या म्हणतो, हा तो वाळ आहे ना तो इथे आहे, तर इथे पण तुम्ही मस्त निसर्गाचा आनंद लुटू शकता. स्विमिंग पासून अगदी मस्त करता येतं, काय अडचण नाही. फक्त पावसात हेवी रेनमध्ये थोडस गडबड आहे, प्रॉब्लेम आहे, तिथे तेव्हा जाता येत नाही. हेवी रेन मध्ये नाही करता येत, 100%. हे काय हो? कुठलं? हे आमचं जुनं घर आहे. म्हणजे जे घर जेव्हा आजोबाने बांधलं 68 वर्षापूर्वी त्याच्या आधी हे कंपाऊंड आपल्याला लाभतं की नाही हे बघण्यासाठी एक दुसरा घर बांधलं होतं, हे घर होतं. ओके. फार सुंदर घर होतं ते. भविष्यामध्ये याच्यामध्ये काय करायचं चाललंय? डोक्यात माझ्या इथं करायचा प्लॅन होता की अशा रूम, जर समजा हे चांगलं चाललं ही जागा फार सक्सेसफुल आहे त्या घरापेक्षा आमच्या, या जागेमध्ये कधीच कोण फेल नाही गेला, तर ही जागा छोट्या रूम इथेच बांधता येतील मला, याच्यात इथपर्यंत उतर आहे, हा इथपर्यंत उतर आहे बघा जुना, अशा अशा रूम तरी बांधता नाही एवढ्या, ते 2-2 कॉट टाकता येतील, बस झालं बस झालं, तिथे संडा बाथरूम टाकला विषय संपून जाईल. होय बघू, हे जागेचा पुरेपूर वापर करून घेणं गरजेचं आहे. मोठा प्रॉब्लेम काय आहे, पुढे असं चालू केलं तर पुढे ड्राईव्ह कुणी करता मोठा प्रश्न. जागा पण मस्त यांची आणि पर्याला लागूनच आहे. होय. आणि इथून पाणी बघा, हे पाटाचं पाणी, हे पाटाचं पाणी ज्यावेळी पाऊस असतो ना तर त्यावेळी इथून पाणी असं जातं. नाही नाही, 12 महिने असतं पाणी. आटलं का आता? आता आटलं नाही, आता पावसाळ्यात धरण फोडतो ना आपण, पावसाळ्यामध्ये धरण बंधारा काढलेला असतो. आता पाऊस गेला की बंधारा घालतात, मग साधारणपणे फेब्रुवारी मार्च एंड पण पाणी असतं. ओके. मध्ये इथे असतं पाणी? हो, बऱ्यापैकी पाणी, एवढं पाणी असतं. म्हणजे गेल्या वेळेला आपली जर्मन माणसं आली होती, मुली आल्या होत्या, अक्षरशः त्याच्यामध्ये पाय सोडून बसलेल्या होत्या. काय म्हणतात? आपलं ते एक ग्रुप आपल्याला आहे, आपला काय म्हणतात तो अटॅच आहे,
तो कातळ शिल्प वगैरे शोधतात ना, तो ग्रुप आपल्याला आपल्याकडे येतो जेवायला टोटली. तर त्यावेळेला ते लोक आले, दोन मुली जर्मनच्या होत्या, एवढ्या खुश झाल्या बघून. तर त्यांचं ते शॉर्ट्स वगैरे घालून ते दगडावरती बसल्या, पाटात ते पास पायानं खाल्ले, इतके खुश होते ना. त्यांना मराठी बोलता येत नव्हतं, कारण माझ्या बायकोला सांगता पण येत नव्हतं की कसं आहे, पण त्या असं असं करून दाखवत होत्या की वा मस्त एकदम आनंद लुटता आलं पाहिजे. नारळ सुपारी त्याचबरोबर केळीची मस्त आहे की हा झुले म्हटले ना, आता असं सिटीमध्ये असतं माझे विकायला लांबडे झोळीसारखे, तर तो कसं आहे त्या दोन झाडांमध्ये असं ते बांधायचा, याच्यामध्ये बसून ते असं झोला झुलता येईल अशा डोक्यातल्या कल्पना आहेत. फार महाग पण असतात, जागा आहे तर वापर करणं गरजेचं आहे. बाकीचं उत्पन्न आहे माझं, त्यातून तरी पैसे मिळतील आणि वेळ जाईल चांगला. होय बघा ना, इथे वाळ बघा, पाणी पण आहे याच्यामध्ये. अशी सोन्यासारखी जागा असेल ना, त्यातून काहीतरी निर्माण करा आणि करण्याची गरज आहे आता. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आताची परिस्थितीमध्ये खूप बदल झालेला आहे. मस्त आहे जागा तुमची, मी पहिल्यांदाच आलो इथे. नारळ सुपारीची वाडी बघा ना, एक नंबर आहे. जेवढं बोलेल तेवढं कमी आहे, जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. मस्त आहे, इथे पाणी बघा भरपूर आहे. स्विमिंग करायचं असेल कोणाला हौशीने, काय म्हणताय, इथे पोहायचं असेल ना, स्विमिंग जर कोणाला करायचं असेल ते जवळ जवळ 250-300 फूट लांबच्या लांब पाण्याचा स्टॉक आहे. ओके, हा डीप मध्ये आहे का? हा जास्त नाही, एक 5 फूट पाणी आहे, 5.5 फूट होय का, पोहताय तसंच. बुडायला होणार नाही आणि जायला वाट आहे का? नाही, खाली जायला वाजता नाही, आता पावसानंतर चालू करीन मी. ओके, पावसाळ्यात करत नाही, काय होतं ते गुरे येतात मग उन्हाळ्यामध्ये, मग ते ओपन करत नाही आपण, पण ते हे झालं चालू की ते करणार मी व्यवस्थित. म्हणजे आपलं होमस्टे प्रॉपर चालू झालं त्यानंतर चालू करणार. डोक्यात माझ्या असं इथे छोटंसं बंधारा घालून हे टोटली वाढवायचं प्लॅन चाललं आहे. इथे बंधारा घालायचा म्हणजे पाण्याचा स्टॉक आणखीन वाढेल, म्हणजे 250 फुटे ते 500 फुट होईल आमच्याला स्विमिंगला. सर्वांना त्याचा वापर होऊ शकतो, वापरायला म्हणजे पाणी स्टॉक पण मध्ये राहील आणि पोहायचा एक चांगला सोर्स निर्माण होईल त्याच्यामध्ये. पहिल्यांदा मी आलो यांच्या बागेमध्ये आपल्या, कारण की ना आपलं गाव आहे भूपंचकृषीमध्येच आहे, पण कधी आलो नाही. सांतरी आहे ना रोड पासून, नाही म्हटलं तर 100 मीटरवर आहे, पण पहिल्यांदा असं म्हणजे ही जागा बघितल्यामुळे ना डोळ्यांना खूप आनंद झाला आहे. मस्त वाटलं नव्हतं की खाली एवढं चांगलं असू शकतं. मेन रोड पासून 70 मीटरवर, 70 मीटर. कारण काय सांगतो तुम्हाला, 50 मीटर केबल लागले आणि 20 मीटर पुढे होता आपण पंपाची बारच्या स्टँडपासून, म्हणून 70 मीटर मी काय म्हटलं तर परफेक्ट माहिती आहे मला किती लांब होतं. मस्त मस्त मस्त, आणि भविष्यामध्ये नक्कीच तुमचं वंश चालणार. आणि ही संकल्पना प्रत्येकामध्ये रुजली पाहिजे, काय ना काय म्हणजे जागा असेल त्याच्यामधून काहीतरी उत्पन्नाची बाबी निर्माण झालीच पाहिजे, आणि त्याचबरोबर स्थानिकांना पण रोजगार मिळलाच पाहिजे. आपण शुद्ध शाकाहारी जेवण देतो, त्याच्यामध्ये एक भाजी, एक 2 चपाती, 1 आमटी, पापड, कांदा, लोणचं, हे बेसिक आहे. आता बाहेर माणसं आलेली आहेत, त्यांना हळूहळू आपण सर्विस द्यायला सुरुवात करतो आहे. असंच पाहिजे मंडळी, की स्वतः मालक आहेत आणि स्वतः हेल्प करत आहेत, आणि असंच पाहिजे की आपले मराठी उद्योजक झाले पाहिजे कोकणामध्ये. आता बरेच मंडळी येत आहेत, दुपारची वेळ झालेली आहे, आणि हे पण आपले गावचेच मंडळी आहेत, हे राजापूरचे आहेत. तर कोकणामध्ये आलात ना फिरायला तर नक्कीच तुम्ही आहे ना श्री स्वामी समर्थ ढाबा भूमध्ये, राजापूरमध्येच आहे, भू पंचक्रोशी गाव आहे, तर तिथे तुम्ही येऊ शकता. आपण ना एक जेन्युइन रिव्ह्यू घेऊया. तर हे भाऊ आहेत, नमस्कार. नमस्कार भाऊ, आपलं नाव कसं? प्रतीक शिंदे. तर भाऊ आज तुम्ही प्रथमच आलात श्री स्वामी समर्थ ढाबा भूमध्ये, तर यांचं जेवण कसं आहे? इथे जेवण खूप सुंदर आहे, एकदम उत्कृष्ट, शाकाहारी, शुद्ध शाकाहारी, आणि यांची हॉस्पिटॅलिटी पण खूप चांगली आहे. एकदम गरम गरम घरच्यासारखं सिम्पल जेवण, आणि जेवल्यानंतर खूप प्रसन्न होतो. पहिल्यांदाच आलाय तुम्ही? पहिल्यांदाच आलो. रेटिंग किती द्याल 10 पैकी? 10 पैकी 10 देऊ, त्याच्यात आम्ही 11 देईन. आणि जी मंडळी आता कोकणामध्ये फिरायला येत आहेत, तर त्यांना तुम्ही काय सांगाल की हे हॉटेल बेस्ट आहे का साधं? आणि काय बघा, तुम्हाला जर भूमध्ये कोणी छोटीशी जागा आहे तर त्या ठिकाणी जर तुम्हाला एक चांगलं उत्कृष्ट जेवण हवं असेल तर हा जो ढाबा आहे
तो सगळ्यात बेस्ट आहे. आणि किशाला परवडेल एकदम रिझनेबल, एकदम रिझनेबल म्हणजे करणार पण नाही तुम्हाला. धन्यवाद भाऊ. तर आता इथे काही मंडळी आहेत त्यांच्याकडून पण आपण रिव्ह्यू घेऊया. नमस्कार भाऊ. नमस्कार भाऊ. जेवण कसं आहे? चांगलं. कुठून आलात आपण? कोल्हापूरवरून. तर तुम्ही पहिली ऑर्डर दिली होती त्यांना भाजीची, कांदा लसूण नको म्हणून. ओके. तर मगाशी मंडळी आपण बघितलं होतं की बाबा जेवण बनवत होते, तर त्यांनी सांगितलं होतं की कांदा लसूणची मंडळी आहेत ते येणार आहेत. तर जेवण कसं आहे? जेवण छान आहे. तुम्ही रेग्युलर येत आहे? दर नवरात्र एकदा. पहिले फोन करून सांगितलं की ओके. तुम्ही दरवर्षी येत आहे इथे? तर 10 पैकी किती रेटिंग देणार तुम्ही? 10 पैकी 10 घरगुती जेवण आहे. धन्यवाद. नमस्कार. आपलं नाव कसं? माझं नाव फिरोज खान. हे आपले भू पंचकृषीमध्ये यांचं शॉप आहे, यश ॲग्रो म्हणून आहे. तर हे नेहमी इकडे येतच राहतात, आम्ही एकत्र पण येतो कधी कधी चाय प्यायला. तर यांचं जेवण कसं आहे? जेवण अतिशय छान आहे. आणि जेवढे माझे कंपनीचे एम्प्लॉय आहेत, हे कंपनीचे एमडी आहे पर्याय सर, तर हे सगळे लांबून असतात, लांबून येतात. त्यांना लांबून म्हणजे कुठून येतात? लांबून म्हणजे हे नाशिकचे. तुम्ही नाशिकवरून आलात? जेवण करण्यासाठी फक्त आम्ही इथेच येतो. का? कारण की जेवण केल्यानंतर हलकं वाटतं असं, याच्यामध्ये जेवणमध्ये सोडा वगैरे असा काही प्रकार नसतो, त्यामुळे जेवण इथेच करतो. बाकी काय मग कंपनीवर सांगतात तुम्ही बोला. सरांनी खूप आवर्जून जेवायचं आमंत्रण दिलं आणि आमच्या पंचवृषीतील स्वामी समर्थ हॉटेल इथे तुम्ही खरोखर जेवण्यासाठी या. तुम्ही जेवढं जेवसाल असं तुम्हाला वाटणार नाही की तुम्ही जेवला म्हणून. आणि खरोखर मी आलो आणि बघितलं तर खूप सुसुटीत आणि चांगलं जेवण, स्वादिष्ट जेवण. तुम्ही बघत असाल केळीचं पान वगैरे सगळं एकदम आजही घरगुती आणि खूप चांगले प्राचीनसारखं वाटतंय. वाटलं होतं की आमच्या या छोट्या खेडेगावामध्ये असं स्वादिष्ट जेवण मिळेल असं हॉटेल असेल आणि चांगल्या चांगल्या ठिकाणी असं 5 स्टारमध्ये सुद्धा मिळणार नाही असलं जेवण. आज याचं श्रेय सगळं आमचे मित्र खानसाहेब यांना जाते, कारण त्यांनी आवर्जून हे आमंत्रण दिलं. धन्यवाद. ही जी बस आहे, सानवी बस आहे ट्रॅव्हल्स, ती बोरिवली ते भू DTH डायरेक्ट टू होम. बोरिवली तू सुटली की भूला येते. ह्या गाडीनं तुम्ही कधीही 12 महिने चालू असते येऊ शकता. काय बोरिवली बसायचं भूला येतं, तुम्हाला इथे फिरवायचं होतं तरी माझी असं बघा. मस्त करे, तुम्हाला गाडी आणायची गरज नाही, काय नाही काय नाही काय नाही काय मस्त सोय होऊन जाईल. तर मंडळी तुम्ही मुंबईवरून येत असाल ना तर सानवीने येऊ शकता. बोरिवलीला तुम्ही बसू शकता संध्याकाळी, मला वाटतं 5-6 नंतर, आणि भूला उतरू शकता. आणि संध्याकाळी 4:30 वाजता गाडी इथून निघते आणि सकाळी मला वाटतं 5-6 वाजता बोरिवलीला पोचते. तर नक्कीच तुम्ही त्या गाडीने डायरेक्ट येऊ शकता. नमस्कार, मी अनिल पाटील. आत्ता आम्ही जे एक मागचं 1/4 पाऊंड जे काही सादरीकरण साहेब आपलं करतायत त्या साहेबांमुळे मला यातलं काहीच समजत नाही, त्यांच्यामुळे सगळं हे झालं आहे. तर अजूनपर्यंत आमचं हॉटेल तुम्हाला दाखवलं, हॉटेलमध्ये काही लोकांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या, नंतर आमचं जे जुनंसं घर आहे कोकणातलं असेल ते घर, नंतर असलेली पोपळी नारळीची बाग, त्याच्याखाली असलेली नदी, ह्या सगळ्यांबद्दल तुमचं जे काय मत असेल त्याचा रिव्ह्यू आम्हाला दिला तर मला आनंद येईल, बरं वाटेल. बघा, प्रयत्न करा. मी त्याच्यात मोबाईल नंबर टाकतो आमचे, जर तुमची यायची इच्छा असेल तर कुठल्याही क्षणी कधीही तुम्ही आमच्या राहायला येऊ शकता. तुम्ही मामाच्या गावाला यावायची संकल्पना पूर्वी होती, तशी मामाचा नसेल तर काकाच्या म्हणा कोणातरी काढा, पण या राहायला या, मस्त या, मजेत राहू आपण. फक्त आमच्याकडे पूर्ण व्हेजिटेरियन जेवण मिळतं. जर नॉनव्हेज हवं असेल तर मला ते मॅनेज करावं लागेल, तसं मला तुम्ही सांगा आधी, म्हणजे मी ते बाहेरच्या बाहेर मॅनेज करून देईन तुम्हाला. आम्ही ब्राह्मण असं आम्ही घरी करतो एवढंच, बाकी कधीही येऊ शकता. नमस्कार.